नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, कोकणात पावसाने नुकसान, पूर्व विदर्भात आज पुन्हा जोर। नमस्कार मित्रांनो, आज आपण किती राज्यात आज पाऊस पडणार आहे, किती जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे, आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, पुणे, सातारा या भागात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला व कोकण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पाऊस होत आहे। सोमवारी म्हणजे काल सकाळी 8 वाजेपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला व राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली। बघा, सध्या कोकणातील आणि एक बघा ढगाळ हवामान स्थिती आहे। मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाचा सरी बरसत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक भागातील भात पिकासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे। सर्वाधिक फटका खारेपाटण, कणकावली परिसराला बसला आहे। परिसरातील दिग्गशी तितवली, चिंचवली, शेपे, नळगवे, वायगणी या गावात सुमारे 2 ते 3 तास पाऊस झाला, त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले। नदी नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते। पुराचे पाणी भात पिकामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले। या भागातील अनेक शेतकरी भाजीपाल्याचे शेती करतात। हा भाजीपाला देखील पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या गुळीमध्ये गाळामध्ये कडला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील कापलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले। त्याबाबत आधुनिक कृषी विभागाकडून सर्वे झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। 4 दिवसापूर्वी परिसरात कडक ऊन पडले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणी सुरुवात केली होती। परंतु शुक्रवारी तारीख 2 सायंकाळी या परिसरात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे। घाटमाथ्यावर पावसाच्या बऱ्याचपैकी पाऊस मिलीमीटरमध्ये नोंद झाली, तर खटाव, इगतपुरी, पलूस या भागातही पावसाच्या सरी पडल्या। मराठवाड्यात, विदर्भात कडक ऊन पडत असले तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे व पूर्व विदर्भात पावसाची शक्यता। पुढील 4 ते 5 दिवस पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आज तारीख 6 भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल। उद्या तारीख 7 वर्धा, वाशी, यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर मग मित्रांनो बघा, पूर्व विदर्भात पावसाची पुन्हा शक्यता वर्तवली आहे। पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात पावसाचा जोर वाढल व 6 भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडेल। उद्या तारीख 7 तारखेला बघा, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे व मराठवाड्यात बघा, मराठवाड्याच्या या जिल्ह्यामध्ये परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, कोकणात पावसाने नुकसान केले तर पूर्व विदर्भात आज जोर आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।